Good morning, everyone. Let's start our problem based on ratio analysis. Okay, आज आपण vertical statement आधी draw करणार आहोत आणि त्याच्यानंतर जे आपल्याला ratio विचारलेले आहेत, current ratio, acid test ratio. Acid test ratio म्हणजे strict ratio, liquidity ratio आपण त्याला म्हणतो. Then proprietary ratio, capital gearing ratio, debt equity ratio and एक combined ratio calculate करणार आहोत, return on capital employed. अदरवाइज हिअर वी जस्ट फोकस ऑन ओनली बॅलन्स शीट रेशो. ओके, आपण फक्त बॅलन्स शीट रेशो आधी सॉल्व्ह करून घेऊया. ड्रॉ करा फॉर्मॅट पर्टिक्युलर, इनर कॉलम अँड आउटर कॉलम. इनर कॉलम अँड आउटर कॉलम, व्हर्टिकल बॅलन्स शीट. As on 31 March 2030. चला स्टार्ट करा. पॉइंट नंबर 1, सोर्सेस ऑफ फंड. सोर्सेस ऑफ फंड मध्ये इक्विटी शेअर कॅपिटल, देन प्रेफरन्स शेअर कॅपिटल अँड जनरल रिझर्व. आधी कॅपिटल मध्ये दोन पार्ट येतील, त्याच्यानंतर जनरल रिझर्व येईल सेकंड पॉइंट मध्ये. वन बाय वन मेन्शन करा. फर्स्ट कॅपिटल, कॅपिटल मध्ये मेन्शन करा फर्स्ट इक्विटी शेअर. इक्विटी शेअरची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 1 लाख. देन प्रेफरन्स शेअर, प्रेफरन्स शेअर आहेत 1,80,000. टोटल किती येईल बघा, आउटरला घ्या टोटल. टू लॅक 80,000. पॉइंट नंबर 2, रिझर्व. रिझर्व रिझर्व किती दिलेला आहे? जनरल रिझर्व 70,000. आणि जो डेबिट बॅलन्स दिलेला आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट बॅलन्स 40,000, तो त्याच्यामधून लेस होईल. ओके, सो लेस प्रॉफिट अँड लॉस डेबिट बॅलन्स 14,000. जसं प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, देन मिसलेनियस एक्सपेन्सेस आणि प्रॉफिट अँड लॉस पॉलिसी अरियर्स आपण काय करतो, जनरल रिझर्व मधून मायनस करतो. सो 70,000 मायनस 14,000, आउटरला व्हॅल्यू किती किती आली? 56,000. क्लिअर? इथेपर्यंत काय केलं आपण लक्षात आलं का? आता ओन फंड कॅल्क्युलेट करा. 2,80,000 प्लस 56,000 किती आले? 3,36,000. ओके, ओन फंड मिळाले आपल्याला. नाही, पॉइंट नंबर 3, लोन फंड. किंवा लोन फक्त मेन्शन केला तरी चालेल. आता लोन मध्ये काय दिलेलं आहे बघा, लोन मध्ये दिलेलं आहे 15% डिबेंचर. ओके, पुट अप करा 15% डिबेंचर. डिबेंचरची व्हॅल्यू डिरेक्टली आउटरला घेतली तरी चालेल, 1,20,000. ओके, 1,20,000. बाकी जो सगळा पार्ट आहे तो असणार आहे करंट लायबिलिटीचा पार्ट. ठीक आहे, देन टोटल कॅपिटल एम्प्लॉइड किती चेक करा.
3,36,000 plus 1,20,000 4,56,000. इथेपर्यंत क्लिअर झालं का सगळ्यांना? काही डाऊट आहे कोणाला? चला पॉइंट नंबर बी. अप्लिकेशन ऑफ फंड्स ऍप्लिकेशन ऑफ फंड मध्ये 3 पॉइंट. ओके, फर्स्ट आहे फिक्स्ड असेट, सेकंड असेल इन्व्हेस्टमेंट आणि थर्ड असेल वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल मध्ये करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. वन बाय वन मेन्शन करा. हेडिंग द फर्स्ट फिक्स्ड असेट्स. फिक्स्ड असेट मध्ये काय दिले बघा, मशीनरी एक दिलेला आहे. नाही, फिक्स्ड असेट आहे का ते? नाही, फक्त मशीनरी एकच दिलेली आहे. बाकी स्टॉक इन ट्रेड, बिल्स रिसिवेबल, ट्रेड रिसिवेबल, कॅश, दीज आर द करंट असेट. ओके, आणि इन्व्हेस्टमेंट. तो पुट अप करा, मशीनरी एकच दिलेला आहे फिक्स्ड असेट मध्ये. डिरेक्टली आउटरला घेतला तरी चालेल. 2,96,000. पॉइंट नंबर टू इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट दिलेला आहे 1,12,000. देन पॉइंट नंबर थ्री वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल मीन्स करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. तो कुठं पियर? करंट असेट. करंट असेट पुट अपॉन वन बाय वन. फर्स्ट स्टॉक इन ट्रेड. देन बिल्स रिसिवेबल. देन ट्रेड रिसिवेबल. देन कॅश ऍट बँक. ओके, दीज आर करंट असेट. इनर कॉलम मध्ये व्हॅल्यू मेन्शन. स्टॉक इन ट्रेड. स्टॉक इन ट्रेड 1,01,000. देन बिल्स रिसिवेबल 20,000. देन ट्रेड रिसिवेबल 49,000. देन कॅश ऍट बँक बॅलन्स 38,000. टोटल करा करंट असेट 2,08,000. टोटल 8. देन लेस करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी मध्ये काय दिलंय बघा, ट्रेड पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट अँड प्रोव्हिजन फॉर टॅक्स. कुठं फन बाय वन? ट्रेड पेएबल अमाऊंट आहे 1,22,000. देन बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट आहे 20,000 अँड प्रोव्हिजन फॉर टॅक्स 18,000. टोटल ऑन आउटर साइड. इन आउटर साइड किती आली? 1,60,000. ओके, तो टोटल बी.
वर्किंग कैपिटल ए माइनस बी फाइंड आउट। कितने 48,000। देन टैली करा, कैपिटल एम्प्लॉय टैली होते का चेक करा। फिक्स्ड एसेट प्लस इन्वेस्टमेंट प्लस वर्किंग कैपिटल। ओके, तो कैपिटल एम्प्लॉयड 4,56,000। टैली झाला। वर्टिकल स्टेटमेंटला कोणाला काही डाउट आहे का? डाउट असेल तर विचारू शकता। आजच्या प्रॉब्लेम मध्ये जो नवीन आयटम आला होता तो काय होता? फक्त प्रॉफिट अँड लॉस। ओके, दीज आर प्लेस फ्रॉम जनरल रिझर्व चा पार्ट आहे तो, अदरवाइज बाकी सेम। कॅल्क्युलेट करायला घेऊया। चला, आता ऑलरेडी आपल्याला व्हर्टिकल स्टेटमेंट मिळालेलं आहे, दॅट्स वाय वी कॅन इझिली कॅल्क्युलेट ऑल रेशो। फर्स्ट रेशो, करंट रेशो, करंट असेट डिवाइडेड बाय करंट लायबिलिटी। ओके, करंट असेट किती मिळाले ते आपल्याला आता चेक करा। टू लॅक 8,000 डिवाइडेड बाय करंट लायबिलिटी 60 और 6, 61,60,000। रेशो किती आला बघा, करंट रेशो 1.30, दॅट मीन्स 1.30:1, राईट? ओके, सो कमेंट मेंशन करायला सांगितले। करंट रेशो वरती फक्त मेंशन करा। करंट रेशो इंडिकेट अनसॅटिस्फॅक्टरी लिक्विडिटी पोझिशन ऑफ द कंपनी। करंट रेशो इंडिकेट अनसॅटिस्फॅक्टरी लिक्विडिटी पोझिशन ऑफ द कंपनी बिकॉज दिस इज लोअर दॅन स्टँडर्ड 2:1, बिकॉज दिस इज लोअर दॅन स्टँडर्ड 2:1। कमेंट झाली? कोणाचं बाकी आहे का कमेंट लिहायचं? झालं ना? चला सेकंड रेशो। आता आपले आधीचे 5 आहेत ते सगळे आधी कॅल्क्युलेट करून घेऊ, ठीक आहे? बॅलन्स शीटचे सगळे रेशो कॅल्क्युलेट होतो। सेकंड रेशो आपण कॅल्क्युलेट करतो। असिड टेस्ट विचारलाय ना, असिड टेस्ट रेशो, त्यालाच आपण काय म्हणतोय? क्विक रेशो ऑब्लिक लिक्विड रेशो, राईट? चलो फॉर्म्युला पुटअप करा। क्विक रेशो इज इक्वल टू करंट असेट्स माइनस स्टॉक देन करंट लायबिलिटी माइनस बँक ओवरड्राफ्ट। ओके, सो करंट असेट आपल्याला मिळाले 2,08,000, मायनस स्टॉकची व्हॅल्यू बघा, ट्रेड स्टॉक, ट्रेड काय दिलाय तिथे, स्टॉक इन ट्रेड दिलेला आहे 1,01,000। पुटअप करा 1,01,000 डिवाइडेड बाय करंट लायबिलिटी आहे। करंट लायबिलिटी किती आहे? 1,60,000 मायनस बँक ओवरड्राफ्ट किती दिलाय? 20,000 बँक ओवरड्राफ्ट। तो क्विक असेट किती मिळाला मग? 1,07,000 क्विक असेट
डिवाइडेड बाय क्विक लायबिलिटी 1,40,000. रेशो किती आला बघा, 0.76, राइट. दॅट मीन्स 0.76 इज टू 1. सो दिस इज बिलो दॅन स्टँडर्ड, राइट. हा सुद्धा काय आहे, स्टँडर्ड पेक्षा कमी आहे. कमेंट लिहा किंवा लक्षात ठेवा, क्विक रेशो इंडिकेट अनसॅटिस्फॅक्टरी शॉर्ट टर्म लिक्विडिटी पोझिशन ऑफ द कंपनी. दीज रेशो इंडिकेट अनसॅटिस्फॅक्टरी शॉर्ट टर्म लिक्विडिटी पोझिशन ऑफ द कंपनी बिकॉज दिस इज लोअर दॅन स्टँडर्ड, दॅट इज 1:1. 1:1 पेक्षा तो कमी आहे. क्लिअर रेशो? ओके, चल रेशो नंबर 3, प्रोप्रायटरी रेशो. प्रोप्रायटरी रेशो इज इक्वल टू प्रोप्रायटर फंड्स डिवाइडेड बाय टोटल असेट इनटू 100. ओके, सो प्रोप्रायटर फंड्स ओन फंड किती कॅल्क्युलेट केला आहे, 2,36,000. डिवाइडेड बाय टोटल असेट. टोटल असेट दॅट मीन्स कॅल्क्युलेट करा कॅल्सी वरती, करंट असेट सॉरी फिक्स्ड असेट प्लस इन्व्हेस्टमेंट प्लस करंट असेट ची टोटल किती येते बघा. फिक्स्ड असेट प्लस करंट असेट प्लस इन्व्हेस्टमेंट किती आले, 6,16,000. टोटल करता आली का सगळ्यांना. टोटल असेट मीन्स फिक्स्ड असेट प्लस इन्व्हेस्टमेंट प्लस करंट असेट ओनली, दिस इज कॉल्ड टोटल असेट. फिक्स्ड असेट प्लस इन्व्हेस्टमेंट प्लस करंट असेट इथे मेंशन करून ठेवा ब्रॅकेट मध्ये, म्हणजे लक्षात राहील. फिक्स्ड असेटचं तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं होतं ना आधी, किती परसेंटेज आले बघा, कॅल्क्युलेट करा. 54.53, 54.54%, राइट. ओके, सो दिस रेशो अगेन, याचं स्टँडर्ड काय आहे प्रोप्रायटरी रेशोचं, बोला 65%, राइट. सो सेम दिस रेशो ऑल्सो इंडिकेट अनसॅटिस्फॅक्टरी विच पोझिशन, कोणती पोझिशन इंडिकेट करतो प्रोप्रायटरी रेशो, सॉल्वन्सी पोझिशन. विसरू नका, पहिले दोन रेशो लिक्विडिटी पोझिशन इंडिकेट करतात आणि बाकीचे जे रेशो आहेत बॅलन्स शीट चे ते सॉल्वन्सी पोझिशन इंडिकेट करतात, राइट. सो दिस रेशो इंडिकेट अनसॅटिस्फॅक्टरी सॉल्वन्सी पोझिशन ऑफ द कंपनी बिकॉज दिस इज लोअर दॅन स्टँडर्ड, दॅट मीन्स 65%. 65% पेक्षा तो कमी आहे. क्लिअर क्लिअर का, बोला. नेक्स्ट रेशो, पॉइंट नंबर 4, रेशो नंबर 4, टेप इक्विटी रेशो. फॉर्म्युला, टेप डिवाइडेड बाय इक्विटी, म्हणजे फक्त इक्विटी आहे का हो, इक्विटी शेअर होल्डर फंड. ओके, सो डेप मध्ये काय दिलं आहे, फक्त डिबेंचर आहे. डिबेंचरची व्हॅल्यू किती, 1,20,000 डिवाइडेड बाय इक्विटी शेअर होल्डर फंड. इक्विटी शेअर होल्डर फंड दॅट मीन्स ओन फंड, विसरू नका. फक्त
3,36,000 ना, किती आली आहे आंसर चेक करा. झिरो पॉइंट 36 ना, 0.36, तो सेम 0.36:1, याचं पण स्टँडर्ड आहे. 2:1 सांगितलं होतं ना. डेप्थ इक्विटी रेशो क्लिअर झाला का? कोणाला डाऊट आहे का यामध्ये काही? इक्विटी रेशो क्लिअर झाला? चला डेप्थ इक्विटी रेशो क्लिअर झाला. लास्ट रेशो कॅपिटल बिअरिंग रेशो, फॉर्म्युला काय आहे त्याचा? फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी डिवायडेड बाय इक्विटी शेअर होल्डर्स फंड. फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी मध्ये आहे प्रेफरन्स शेअर प्लस डिबेंचर, ओके, डिवायडेड बाय इक्विटी शेअर होल्डर फंड मध्ये इक्विटी शेअर प्लस जनरल रिझर्व मायनस प्रॉफिट अँड लॉस डेबिट बॅलन्स, ओके. चला पुट अप करा का सांगा मला, प्लस करून डिरेक्टली. फॉर्म्युला लक्षात आला का बघा? फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटीची प्लस करून व्हॅल्यू सांगा. प्रेफरन्स शेअर प्लस डिबेंचर किंवा इथे डिरेक्टली मेन्शन केला तर चालेल. प्रेफरन्स शेअर आहेत 1,80,000 प्लस इक्विटी शेअर, सॉरी डिबेंचर किती आहे? 1,20,000 डिवायडेड बाय इक्विटी शेअर 1,00,000 प्लस जनरल रिझर्व 70,000 मायनस प्रॉफिट अँड लॉस डेबिट बॅलन्स 14,000. हा रेशो लक्षात येतोय का बघा? काही डाऊट असेल तर विचारू शकतात. सो फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी टोटल किती आली? 3,00,000 येईल. 3,00,000 डिवायडेड बाय 1,56,000. 1,56,000 आन्सर 1.92. सेम 1.92:1. रेशो क्लिअर झाले? काय डाऊट आहे त्याच्यामध्ये? अजून एक ऍडिशनल रेशो स्टॉक वर्किंग कॅपिटल रेशो एक ऍड करा जो विचारला जातो बेस्ड ऑन बॅलन्स शीट. स्टॉक वर्किंग कॅपिटल रेशो फॉर्म्युला आहे स्टॉक डिवायडेड बाय वर्किंग कॅपिटल इंटू 100, ओके. तो स्टॉकची व्हॅल्यू सांगा किती आली आहे? स्टॉकची व्हॅल्यू किती आहे प्रॉब्लेम मध्ये चेक करा. स्टॉक इन ट्रेड 1,01,000. वर्किंग कॅपिटल आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेला आहे, करंट असेट मायनस करंट लायबिलिटी किती? फक्त वर्किंग कॅपिटल 1,60,000 इंटू 100. आन्सर किती आला चेक करा. वर्किंग कॅपिटल करंट असेट मायनस करंट लायबिलिटी 48,000. वर्किंग कॅपिटल करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. चला कंप्लीट करा. आन्सर किती आला चेक करा.
परसेंटेज किती येतील? हा 100 च्या अबाव जाणार आहेत परसेंटेज. स्टॉक किती होता? 1,01,000 डिवाइडेड बाय 48,000 इंटू 100 परसेंटेज 4 200 बस 210. अच्छा सॉरी 210.41. स्टॉक वर्किंग कैपिटल देर इज नो फिक्स स्टैंडर्ड, डिपेंड्स ऑन सायकल. ओके, कंपनी डिसाइड करते की याचं स्टँडर्ड काय असलं पाहिजे, बट देर इज नो फिक्स स्टँडर्ड. बट मोस्टली अबाव 100 याचं परसेंटेज तुम्हाला बघायला मिळेल. होप सो तुम्हाला प्रॉब्लेम क्लिअर झाला असेल. काही डाऊट असेल तर विचारू शकता. थँक्यू.